रचना तर मी मंजुश्री सास्तुरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठमोळी अमेरिकन। तर मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत। तर तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि तिळगुळासारखा गोडवा तुमच्या आयुष्यात कायम असाच टिकून राहू दे, अशीच देवाकडे प्रार्थना। तर मित्रांनो, आता इंडियामधली मकर संक्रांत झाली आहे आणि पण आता US मधला टाइम माग आहे, त्याच्यामुळे आत्ता आमची मकर संक्रांत सुरू झाली आहे। तर हे बघा, आज मी असे मस्तपैकी मराठमोळी तयार झाली आहे आणि आता माझा स्वयंपाक पण झाला आहे पूर्ण, पुरणपोळी केला आहे मी पूर्ण आणि आता पूजेची तयारी पण झाली आहे। आता पटकन पूजा मांडून घेऊयात आणि त्यानंतर मग बोलू अजून। तर माझी सगळी पूजेची तयारी झाली आहे। मला आयडिया नव्हती की एवढं सगळं इथं अमेरिकेत मिळेल मला वान सामान, पण मिळालं। हे बघा, हे सगळं मिळालं आहे। हे बघा कसलं सुंदर आहे, याला पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। आणि अजून विशेष म्हणलं तर ऊस बोरं, खायची पानं, अशा सगळ्या वस्तू मला मिळाल्या। आणि आता चला तर हे बघा सगळं आवरून झालं आहे। तर आता मी पटकन पूजा मांडून घेते लगेच। तर आज संक्रांती दिवशी आपल्या इंडियामध्ये बाहेर मंदिरामध्ये जातात, विठ्ठल रुक्मिणीला ओसायला जातात, तर तसं इथं नाही आहे। तर मी घरीच, माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे, घरच्या घरीच ओसणार आहे आणि मग आम्ही संध्याकाळी फक्त दर्शनासाठी आम्ही मंदिरात जाणार आहे। तर आता मी ओसून घेते। मी आता नैवेद्याचं ताट भरते। ही अशी आमटी तयार आहे। हे बघा पुरणपोळी। मस्तपैकी भजी तयार आहे। तर अशा प्रकारे आजची मकर संक्रांतीची असल मराठमोळी थाळी तयार आहे, पुरणपोळी डिश। चला आता नैवेद्य दाखवून घेऊया।
तर अशा प्रकारे माझी आता पूजा वगैरे झाला आहे आणि आता संध्याकाळी म्हणजे 4 वाजता मनस्वीचं बोरनान करायचं आहे. आजच करणार आहे मी बोरनान. तर आज सुट्टी असल्यामुळे आजच प्लॅन केला आहे बोरनानचा. पण तर अशा प्रकारे माझी अमेरिकेतली पहिली संक्रांत झाली आहे आणि त्याचबरोबर म्हणूनचं बोरनान पण झालं आहे. तर आय होप तुम्ही पण ही संक्रांत खूप एन्जॉय केला असाल आणि खूप उत्साहात साजरी केला असाल. तर आपलं मन मराठमोळी असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असो तर आपली संस्कृती आपण जपतो, आपल्या संस्कृतीचा आपण आदर करतो आणि आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे. आणि हेच आपल्या मुलांना पण कळणार आहे. आपण जर नाही केलं तर त्यांना पण ते कळणार नाही आणि ते पण असं वेस्टर्न संस्कृती मग बाळगायला सुरू करतील. हे मला होऊ द्यायचं नाही मनूच्या बाबतीत. तर म्हणून मी आपले भारतीय सण सगळे जपणार आहे. इथली संस्कृती आपले ह्या दाखवून देणारे इथल्या लोकांना पण आपली संस्कृती काय आहे हे. आणि असंच आपलं चॅनल चालू म्हणजे चॅनलच्या मार्फत तुम्हाला पण मी सगळ्या म्हणजे इथल्या अमेरिकन पण काही संस्कृती आहेत हे पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मला इथं खूप कमी दिवसात तुम्ही या चॅनलला खूप भरभरून प्रेम देत आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि असंच या मराठमोळी अमेरिकनला सपोर्ट करा आणि असे छान छान मी व्हिडिओ घेऊन येईन, त्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. तर चला तर मग मी आता इथंच हा आजचा व्हिडिओ एंड करते आणि आपण भेटूयात अशाच छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. असे छान छान मी विषय तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. तर बाय बाय.